राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जी, नीलिमताई गोरे जी, नरहरी जिरवाळ जी, अंबादास दानवे जी, नारायणराव राणे जी, दीपक केसरकर जी, राज ठाकरे जी, गजानन कीर्तिकर जी, रामदास कदम जी, हरिभाऊ बागडे जी, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व लोकप्रतिनिधी, पत्रकार मित्र, विधिमंडळाच्या उपस्थित असणारा सर्वच अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, जमलेल्या बंधू भगिनींना, माझ्या तरुण मित्रांनो, आज एक आगळावेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम देशाची आर्थिक राजधानी मुंबई या ठिकाणी होतोय आणि सगळ्यांचंच राज्याचं ह्या कार्यक्रमाकडे लक्ष लागलेलं आहे. मराठी माणसांच्या हक्काच्यासाठी, महाराष्ट्राचा स्वाभिमान, त्याच्या रक्षणासाठी शिवसेनेसारखे लढाऊ संघर्षशील संघटना महाराष्ट्राला देणारे शिवसेना संस्थापक शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सुरुवातीलाच त्यांच्या स्मृतीला, कार्याला, विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. बाळासाहेबांना साथ देत गेल्या 55 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान, शिवसेनेचा विचार जपणाऱ्या या राज्यातील कोट्यावधी शिवसैनिकांना, सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रेमींना देखील मी या निमित्तानं वंदन करतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती आणि त्या जयंतीच्या दिवशी सुरुवातीलाच आपल्याला जी चित्रफीत दाखवली त्याच्यामध्ये राहुल नार्वेकरजींनी सांगितलं, विधानसभा अध्यक्ष महोदयांनी, की कशा प्रकारे हा कार्यक्रम ठरवला गेला, त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला त्या सर्वांचं मी अभिनंदन पण करतो, कौतुक पण करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो. राहुल नार्वेकरांच्या संकल्पनेतून साकारलेला स्वर्गीय बाळासाहेबांच्या जीवनावरील झंझावात जीवनपट आपण नुकताच पाहिला आणि त्याच्यातून आपण बाळासाहेब ठाकरेंच्या ह्या नावाच्या महाराष्ट्राच्या झंझावाताचं दर्शन आपल्याला सगळ्यांना घडलं. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात इथं समोर लावलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तैलचित्राचं अनावरण होणार आहे. स्वर्गीय बाळासाहेबांची जयंती अशा पद्धतीने एक भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्याचा उपक्रम देखील अतिशय कौतुकास्पद आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या स्वाभिमानासाठी लढणाऱ्या बाळासाहेबांसारख्या नेत्याची प्रतिमा किंवा तैलचित्र विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये लावणं ही मराठी माणसांच्यासाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची पण गोष्ट आहे आणि अभिमानाची पण गोष्ट आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये लावण्याच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्याबद्दल सांगायचं झालं तर बाळासाहेबांचं कार्य, त्यांचे विचार, त्यांचा संघर्ष, त्यांचं मोठेपण महाराष्ट्राला, देशाला माहिती आहे. राज्यात, देशात जनमानसावर प्रभाव असलेलं आणि विशेषतः जरब असलेलं त्यांच्यासारखं दुसरं नेतृत्व झालं नाही हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. बाळासाहेबांचं राजकारणात असले तरी ते तसं बघितलं तर राजकारणी नव्हते, त्यांचं जीवन खुल्या पुस्तकासारखं होतं. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, विचारात स्पष्टता होती. त्यांच्या जगण्यात, वागण्यात, बोलण्यात दुटप्पीपणा नव्हता. कसलाही आडपडदा न ठेवता ते त्यांचे विचार मांडायचे. जे पोटात तेच ओठात हे असायचं. बोलणं एक आणि वागणं दुसरं असं बाळासाहेबांनी कधी केलं नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा दावा करत असताना बाळासाहेबांचे हे गुणसुद्धा आपण आत्मसात करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केला पाहिजे. बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत, परंतु हे सगळे होत असताना त्याच्यामध्ये जे बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने करून दाखवलं
त्याच्यामध्ये ते जसंच्या तसं नवीन पिढीच्या समोर ठेवण्याचं काम हे झालं पाहिजे, कारण हे जे इतिहासामध्ये नोंद होणार आहे. पुढं नंतरच्या काळामध्ये कुणालाही असं वाटतं का म्हणे की ह्याच्यामध्ये कुठंतरी तोडमोड झाली आणि काही बदल केलाय असं मात्र अजिबात होता का म्हणे, अशा प्रकारची अपेक्षा मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. दुसरं जाता जाता बाळासाहेबांची ओळख खरं तर अपूर्ण वाटते ती कशामुळं, शिवसेना प्रमुख पदाशिवाय बाळासाहेबांची ओळख ही महाराष्ट्रामध्ये अपूर्ण आहे. त्यामुळं प्रतिमेवर मला माहीत नाही नक्की काय, परंतु काहींनी मला सांगितलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं तिथं नाव लिहिलेलं आहे, त्याच्याऐवजी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं जर ते केलं तर विधानसभा अध्यक्ष महोदय उपसभापती महोदया मला आपल्याला विनंती करायची की त्या गोष्टीचा विचार आपण जरूर त्या ठिकाणी करावा. त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्वर्गीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट आहेतच, परंतु त्यांच्याबद्दल कुणाच्या मनात शंकाच नाही, महाराष्ट्राचा नाही देशाचा नाही, मात्र केवळ ते हिंदू धार्जिणी होते हे तसं बघितलं तर अर्धसत्य आहे. बाळासाहेबांना हिंदू मुस्लिम शीख बौद्ध जैन अशा सर्व धर्मियांच्याबद्दल आस्था होती, सर्व धर्मियांच्यामध्ये त्यांच्याबद्दल आदर होता आणि आहे, हे पण मागच्या अनेक उदाहरणावरून आपल्याला सगळ्यांना बघता येईल पाहता येईल. 72-73 मध्ये शिवसेनेनं रासू गवई साहेबांच्याबद्दल बरोबर आरपीआयची युती केलेली होती. मुंबई महानगरपालिका लढल्यानंतर देखील काही जागा कमी पडल्या, त्यावेळेस शिवसेनेने कधी मुस्लिम लीगचा पण पाठिंबा घेतलेला होता आणि सुधीर जोशींना महापौर केलेलं होतं. 1979 मध्ये शिवसेना आणि मुस्लिम लीगचे नेते नागपाड्यात मस्तान तलावामध्ये संयुक्त सभा झालेली होती आणि दोन्ही पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर होते. बाळासाहेब मुस्लिम विरोधात होते म्हणणं योग्य नाही, पण भारत विरोधी पाकिस्तान धार्जिणींच्या विरोधामध्ये 100% बाळासाहेब होते हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. त्यावेळेस त्यांचे विचार त्या शिवाजी पार्कमध्ये जे ऐकायला मिळायचे अक्षरशः लोकांच्या अंगावर शहरे उमटवणारे अशा प्रकारे ते विचार त्या ठिकाणी होते. बाळासाहेबांनी काळाची गरज ओळखून वेळोवेळी अनेक राजकीय पक्षांची युती केली. त्यांनी 76-78 मध्ये काँग्रेसची युती केलेली जुन्या लोकांना आठवत असेल, नामदेवराव ढसाळ यांच्याबरोबर देखील दलित पॅथरबद्दल त्यांनी युती केली होती. भीम शक्ती शिवशक्तीला एकत्र आणण्याचं काम रामदास आठवले यांच्याबरोबर देखील त्यांनी युती केलेली होती. 68 मध्ये जुनी लोक सांगतात मधु दंडोते साहेबांच्या प्रजा समाजवादी पक्षाबरोबर पण त्यांनी युती केली आणि आणीबाणीच्या काळामध्ये शिवसेनेने इंदिरा गांधींना पण पाठिंबा दिला होता. भाजपसोबत युती असताना राष्ट्रपतीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील आणि नंतर काँग्रेसचे उमेदवार प्रणव मुखर्जी साहेब यांना पण बाळासाहेबांनी दिलदारपणे पाठिंबा दिलेला होता, मोठ्या मनाने पाठिंबा दिलेला होता. त्याच्या संदर्भामध्ये माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते बॅरिस्टर ए आर अंतुले यांना श्रीवर्धनमध्ये पाठिंबा दिलेला होता आणि अशा पद्धतीनं त्यांचा आपण मागोवा त्या ठिकाणी घेऊ शकतो अशा अनेक गोष्टी सांगता येतील. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे केवळ हिंदू हृदय सम्राट नव्हते, ते नेतृत्व सम्राट देखील होते. हिंदू हृदय सम्राट तर होतेच होते, कर्तृत्व सम्राट होते, वक्तृत्व सम्राट होते, पत्र सम्राट होते, कला सम्राट होते, मैत्री सम्राट होते. बाळासाहेब राजकारण समाजकारण कलेच्या क्षेत्रात चक्रवर्ती सम्राट होते. आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर देखील राजकीय प्रतिस्पर्ध्याशी राजकीय सामाजिक उद्योग व्यापार कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातले दिग्गजांची त्यांची गाढ मैत्री होती, ती व्यवहारापलीकडची मैत्री होती. प्रसंगी राजकीय किंमत मोजून त्यांनी ती जपली. संजय दत्तसारख्या कलावंतांच्या प्रकरणात मैत्री पलीकडं त्यांचा दुसरा कोणताही उद्देश नव्हता. बाळासाहेबांच्याकडे मनाचा मोठेपणा होता. मायकल जॅक्सन जावेद मियादाद सारख्या अनेकांचं त्यांनी मातोश्री बंगल्यावर मनापासून स्वागत केलं. माननीय अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडेसाहेब असतील, यांच्यासारख्या राष्ट्रीय नेते हक्कानी मातोश्रीवर जायचे. त्यावेळेस राजकारणात अहंकार कपटबुद्धी नव्हती. बाळासाहेबांचा नावाचा दबदबा होता. बाळासाहेबांच्या आपुलकी प्रेमाच्या सामान्य सैनिकांपासून
देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सर्वांना ते आपलेसे वाटायचे हे बाळासाहेबांचं मोठेपण होतं. आपण सगळ्यांनी ते जपलं पाहिजे, आपण सगळ्यांनी ते मोठंच केलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे. बाळासाहेबांची युती सरकारच्या काळामध्ये त्यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस बांधून पूर्ण करण्याची जबाबदारी तत्कालीन मंत्री त्यावेळेसचे नितीन गडकरी साहेबांच्यावर सोपवलेली होती आणि विश्वासाने सोपवलेली होती. ती पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकद आणि स्वातंत्र्य बाळासाहेबांनी त्यांना दिलेलं होतं. ते कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार केला नाही, पण मुंबई पुणे एक्सप्रेस व्हावा हे बाळासाहेबांच्या दूरच्या दृष्टीचं उदाहरण हे देखील आपल्याला सांगता येईल. मी अधिक न बोलता पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सर्व हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याला त्यांच्या स्मृतींना त्यांच्या विचारांना वंदन करतो. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याला वंदन करतो. बाळासाहेबांना साथ दिलेल्या लक्षावधी शिवसैनिकांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आज अनावरण झालेलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र आपल्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या विकासासाठी लोकाभिमुख निर्णय घेण्याची प्रेरणा देत राहील असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.